गौरी खाली चल ना, काका येतीलच इतक्यात निखिलला घेऊन। नाही ऋतुताई, ते आल्याशिवाय मीतन नाही हालणार। पण अशी किती वेळ उभी राहणारस तू? माहित नाही गौरी। अगं नाही ऋतुताई, मला नका समजाव। मी सांगितलं होतं ना तुला, काका येतीलच निखिलला घेऊन। चल लवकर बरा आहेस ना? खूप काळजी वाटत होती तुझी। निखिल कसा आहेस तू? भाऊजी खूप त्रास झाला? नाही नाही एवढं काही नाही। निखिल जा तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर। जा। निखिल तू काय करतोस याचं भान आहे का तुला? काही करायला मोकळीक दिली असं होत नाही। घराण्याचं नाव मोठं केलं नाहीस तरी त्याला बदनाम तरी करू नकोस। अनुराधा प्लीज, निखिल तू आज जाणे आराम कर। क्या सोचा था और क्या हो गया यार? हो ना, काय ती शिरगावची ट्रिप केली आणि आपलं अख्खं लाईफच चेंज झालंय। काहीतर ती धमाल करायचो ना आपण, फन पार्टीज मूवीज, किती धमाल असायची। आता आता तर थिएटर मध्ये जावं असं सुद्धा वाटत नाही। मला तर वाटत नीरजाने निखिलला समजून घ्यायला हवं। अरे या सगळ्यात निखिलची चूक कुठे आहे? मग नीरजाची सुद्धा काही चूक नाहीये। उद्या तुझा बॉयफ्रेंड अचानक तुझ्या समोर येऊन म्हणाला की माझं ऑलरेडी लग्न झालंय तर तू ऐकून घेशील? तू काय कुठलीच मुलगी ऐकून नाही घेणार। हो ना, नीरजाची त्यात काहीच चूक नाहीये यार। आणि आता तर आपण पण तिच्या ब्लॅकलिस्ट मध्ये गेलोय, त्यामुळे आपलं सुद्धा ती काहीच ऐकणार नाही। तरी मी तुम्हाला सांगत होतो की आपण नीरजाला सगळं सांगून टाकूया, तेव्हा तुम्ही सगळे मलाच बोललात।
बिचारी केवढी हर्ट झाली असेल ती। आपण सगळ्यांनी मिळून प्लॅन करून तिला फसवलंय असं तिला वाटत असणार। आता आपापसात वाद घालण्यात काही अर्थ आहे का? मला असं वाटतं यापुढे काय करायचं याचा विचार करायला हवा। राईट राईट। डॅड, आय एम ओके नाव। तुमची खूप कामं पडली असतील, तुम्ही प्लीज जा। नीरू अगं, आम्हाला तुझ्याशिवाय दुसरं महत्वाचं काम असू शकत नाही। अगं आमची काही कामं कधीही होतील, पण तुला बरं वाटणं आमच्या आता जास्त महत्वाचं। बेटा मी तुमचा खूप वेळ घेतला, तुम्ही प्लीज जा, मी राहीन एकटी। आम्हाला तुला एकटं सोडून जायचंच नाहीये। आणि नेहाला काय, मी ऑफिसला न जाता घरी थांबलो तर तिला हवंच असत। डॅड माझं मन लागत नाहीये। मग आपण कुठेतरी बाहेर जाऊया ना जेवायला। ग्रेट। आणि मध्ये कुठेतरी एखादा पिक्चर पण बघूया। हा, आणि तुला जर का समजा मुंबईतच राहायचं नसेल तर मग आपण कुठेतरी बाहेर टूर वरती जाऊया नाही का? ग्रेट आयडिया नेहा, ग्रेट आयडिया। आपण काम करूया, आपण 15-20 दिवस कुठेतरी बाहेरच जाऊया। चलो। नको, मला नाही यायचं। वेडा बाई, पण तूच तर आता म्हणालीस ना की तुझं मन लागत नाहीये कशात म्हणून। हो डॅड, मला या शहरापासून इथल्या लोकांपासून खूप खूप लांब जायचं। मी कायमचं लंडनला जायचं ठरवलं। राज्य करणाऱ्या स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज तुम्ही पुन्हा पाहू शकता। त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रभा यूट्यूब चॅनलला।